नमस्कार, बीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. अनेक हिंसक गुन्हे केलेल्या जहाल नक्षली मंगरू मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश. वाघाच्या शिकार प्रकरणी आणखी तिघांना अटक. आरोपींच्या घरातून वाघाचे हाडे व नखे जप्त. आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आझादी 75 अंतर्गत शहरात 75 नेत्र शिबिर व 75 दंत शिबिराचं आयोजन. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. तीन खून, एक चकमक असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल असलेला व शासनाने 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेल्या जहाल नक्षली मंगरू मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळालं आहे. पोलीस उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या पेरमिली हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पेरमिली जंगल परिसरात जहाल नक्षली मंगरू मडावी यास अटक करण्यात आली. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना विशेष अभियान जवान पथकाने मंगरूला आपल्या ताब्यात घेतलं. भामरागड तालुक्यातील मौजा विसामुंडी पोमके नरगुंडा येथील रहिवासी मंगरू मडावी हा पेरमिली LOS च्या सदस्यपदावर भरती होऊन ॲक्शन टीम मेंबर म्हणून कार्यरत होता. तसेच तो प्रतिबंधित असलेल्या दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचा वरिष्ठ कॅडरही होता. मंगरूने सामान्य निष्पाप नागरिकांच्या हत्या व अनेक हिंसक गुन्हे केले असून त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरिता महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन गोयल यांनी केलं. नागपूर व यवतमाळ येथील वन विभागाच्या संयुक्त कारवाई अंतर्गत वाघाच्या शिकार प्रकरणी आणखी 3 जणांना मुद्देमालासह अटक केली. नागपूर वन विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 10 ऑक्टोबरला हळदगाव टोलनाक्यावर वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या 7 आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी आणखी काही आरोपींच्या सहभागाचा संशय वन विभागाला होता. त्या अनुषंगाने नागपूर व यवतमाळ वन विभागाने संयुक्त पथक तयार करून आरोपींच्या घरांची व शिकार केलेल्या घटनास्थळाची शोध मोहीम राबवली. यात आरोपींच्या घरातून वाघाचे हाडे व नखे जप्त करण्यात आली. सोमवारी नागपूर मनपातर्फे हिवरी नगर येथील संताजी हॉलमध्ये महापौर नेत्र व दंत तपासणी शिबिर पार पडले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापौरांच्या संकल्पनेने व पुढाकाराने आझादी 75 अंतर्गत संपूर्ण शहरात महात्मे नेत्रपिढीच्या सहकार्याने 75 नेत्र शिबिरं तर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने 75 दंत तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत हिवरी नगरातील संताजी हॉलमध्ये हे दोन्ही शिबिरं घेण्यात आले. यावेळी नागरिकांच्या डोळ्यांची व दातांची तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय 1 दिवसापेक्षा जास्त कालावधीच्या उपचारांबाबतही तपासणी करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ विजय जोशी यांनी दिली. रोजगार वाढी संबंधीतील विविध विषयांना घेऊन आमदार परिणय फुके यांनी माइन्स अधिकाऱ्यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भंडाऱ्याचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी सोमवारी तुमसर मोहाडी तालुक्याचा दौरा केला. या दरम्यान माइन्स मॅनेजर सचिन रामटेके व चिखली माइन्स मॅनेजर योगेश भाटी यांना डोंगरी माइन्स विश्रामगृहात त्यांनी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी स्थानिक युवक व बेरोजगारांना रोजगार यासंबंधित चर्चा केली. यासोबतच CSR फंडाच्या माध्यमातून परिसरात रुग्णालय बनविण्यासंबंधितही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी माजी खासदार शिशुपाल पटले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज इथे गोबरवाईला ते चिखला माइन्स आणि याचे मॉईलचे जे दोन्ही माइन्स या संदर्भात आम्ही इथे एक बैठक घेतली आणि इथील जे अधिकारी आहे दोन्ही माइन्सचे जे इन्चार्ज आहे त्यांच्यासोबत बैठक घेऊन या भागातील ज्या समस्या होत्या विशेष करून इथे मोठ्या प्रमाणात जे बेरोजगारीची जी समस्या होती या मॉईलमध्ये काही ज्या अनियमितता होती त्या संदर्भात काहीच्या अस्थायी कर्मचाऱ्यांना डेली वेजेसवाड्यांना ज्या त्रास होतो किंवा ठेकेदारांकडनं जो त्रास होतो त्या संदर्भात किंवा एक विषय आणखीन होता की इंच्या ज्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे मॉईलचं जे हॉस्पिटल आहे याच्यामध्ये आजूबाजूच्याही गावातील नागरिकांना लोकांना त्या हॉस्पिटलची सोय उपलब्ध करून देण्यासंदर्भातही आम्ही चर्चा केली आणि असा एक भरपूर साऱ्या गोष्टींवर चर्चा इथे केली आणि खूप साऱ्या याच्यावर मार्गसुद्धा निघाला.
निश्चितच ही एक मीटिंग याच्यानंतरही परत CMD जे नागपूरला बसतात CMD साहेब त्यांच्यासोबतही मी या संदर्भात मीटिंग घेणार आहे. माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी आपल्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव टाकलं असल्याची माहिती खुद मेघे यांनी दिली. तसं तर राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो, मात्र मृत्यूपत्रात नाव टाकण्या इतपत विश्वासार्हता एखाद्याने कमावली असेल तर हो, असं घडलंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बाबतीत. विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांनी आपल्या मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचं नाव टाकल्याची खुद्द माहिती दिली. तसे तर माझे सर्व पक्षांशी चांगले संबंध आहेत, मात्र नितीनजी आमच्या कुटुंबाचे महत्त्वाचे नेते असल्यामुळे माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून त्यांचं नाव नमूद केल्याचं दत्ता मेघे यांनी सांगितलं. नगरपालिकेच्या विविध कामाच्या ई भूमिपूजन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. सर्व पक्षाचे अत्यंत चांगले संबंध मी प्रस्थापित केले. नितीनजी आमच्या फॅमिलीचे एक महत्त्वाचे नेते आहेत. मी माझ्या मृत्यूपत्रात सुद्धा कुठे काही होऊ नये म्हणून त्यांचं नाव दिलेलं आहे. शेवटी देशामध्ये जे नेतृत्व आहे. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. मंगळवारी वर्धा येथे ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांनी जुलूस काढला. कोरोना काळात पहिल्यांदा काढण्यात आलेल्या या जुलूसामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. वर्धेत मंगळवारी ईद ए मिलाद निमित्त सकाळी 10:30 ते 12:30 दरम्यान मुस्लिम बांधवांतर्फे जुलूस रैली काढण्यात आली. या रैलीत शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा जुलूस शहरातील सर्व मुख्य चौकांना पार करत जामा मस्जिद इथे पोहोचला. दरम्यान सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. अस्सलाम वालेकुम. वर्धा शहर के अंदर में जैसे कि हर साल की तरह इस साल भी ईद मिलादुन नबी का जुलूस बड़ी खूबसूरती के साथ में गाइडलाइन मानते हुए निकाला गया है. इसमें ना कोई शोर शराबा, ना कोई डीजे, ना कुछ है, बिल्कुल खामोशी से जुलूस निकाला गया है. और ये हम आप पूरी गवर्नमेंट का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि जिन्होंने हमको परमिशन दिया और इस काम में हमारा सहयोग किया. शुक्रिया. अस्सलाम वालेकुम. कामठी परिसरातील रामगड येथे मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ बघून 14 वर्षीय विधी संघर्ष बालकाने 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. कामठी पोलीस ठाण्यात या 14 वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी व पीडित मुलगी एकमेकांच्या शेजारी राहतात. रविवारी दुपारी आरोपीचे आई वडील घरी नसताना त्याने आपल्या 6 वर्षाच्या बहिणीला सांगून 4 वर्षीय चिमुकलीला घरी खेळायला बोलवून घेतले. त्याने आपल्या बहिणीला TV वर कार्टून बघायला सांगितले व स्वतः चिमुकलीला आतल्या खोलीत घेऊन गेला व तिथे मोबाईलवर अश्लील चित्रफीत बघून त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यामुळे मुलगी घाबरून रडायला लागली व रडत रडत आपल्या घरी गेली. घरी गेल्यावर तिच्या आईने तिला रडण्याचं कारण विचारले असता तिने झालेला किस्सा आपल्या आईजवळ कथन केला. पीडितेच्या आईने त्वरित या घटनेची माहिती तिच्या वडिलांना देत कामठी पोलीस स्टेशन गाठले व चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला आपल्या ताब्यात घेतले व बाल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खासगी पॅथॉलॉजीच्या तंत्रज्ञ दलालांचा सुळसुळाट झाला आहे. या दलालांसह इतर बाहेरच्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. काही जवान वाटसमोर तैनात असतात. काही दिवसांपूर्वी एका सुरक्षा रक्षकाद्वारे वार्ड क्रमांक 30 समोर रुग्णांच्या नातेवाईकांसोबत अभद्र व्यवहाराची तक्रार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांजवळ केली होती.
या तक्रारीनंतर रुग्णालय प्रशासन जागं झालं व मागील 8 दिवसांच्या आत खासगी पॅथॉलॉजीच्या जवळपास 10 तंत्रज्ञ दलालांना पकडण्यात आलं. सोमवारी दुपारी खासगी लॅबचे 2 दलाल रक्त काढण्यासाठी आले असता सुरक्षा रक्षकांनी त्याला पाहिले व आपल्या ताब्यात घेतले. विशेष म्हणजे आठवडाभरात मेडिकलच्या वेगवेगळ्या भागात 10 खासगी पॅथॉलॉजीच्या दलालांना पकडण्यात सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे. मागील काही दिवसांपासून अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी या तंत्रज्ञ दलालांना पकडण्यासाठीचे निर्देश दिले होते. मात्र काही सुरक्षा रक्षक दलालांवर नजर ठेवण्याऐवजी रुग्णाच्या नातेवाईकांसोबत अभद्र व्यवहार करत होते, त्यामुळे यासंबंधी तक्रार केल्यानंतर मेडिकल प्रशासनाला जाग आली व त्याअंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलाच्या जवानांनी सक्रिय होत ही कारवाई केली. पेट्रोल व डिझेलची दरवाढ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कोरोना महामारीमुळे आधीच लोकांचं जगणं मुश्किल झालं असून त्यात इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात पेट्रोलची किंमत 111.49 रुपये प्रति लिटर तर डिझेल 100.70 रुपये प्रति लिटर झालं आहे. या दरवाढीमुळे सर्व स्तरातील लोकांना आर्थिक झळ पोहोचली असून वाढत्या इंधन दरामुळे सामान्य जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. कोविड महामारी त्यात वाढती महागाई यामुळे आधीच हैराण असणाऱ्या सामान्य जनतेचं इंधन दरवाढीमुळे कंबरडं मोडलं आहे. खासगी नोकरी करणाऱ्या सुधीरने सांगितलं की वाढत्या पेट्रोल दरामुळे घरून गाडी घेऊन जाताना 100 वेळा विचार करावा लागतो. ऑटोने जायचं म्हटलं तर आधीपेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागतात. ऑक्टोबर महिन्यात 3 दिवस सोडले तर दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. शहरात मागील 10 दिवसात 7 वेळा इंधन दरात वाढ झाली. 9 ऑक्टोबरला शहरात पेट्रोलचा दर 109.57 रुपये प्रति लिटर तर डिझेल 98.53 रुपये प्रति लिटर होता. 10 दिवसांच्या आत पेट्रोल 1.98 रुपये तर डिझेल 2.17 रुपयांनी महागलं. कच्च्या तेलाचे भावही $90 प्रति बॅरलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष भलेही निर्धारित करण्यात आलं असलं तरी सर्वांना लसीचं सुरक्षा कवच देणं असंभव असल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे 10 महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानात आत्तापर्यंत केवळ 8 लाख लोकांनाच लसीचा दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे, तर 15,22,854 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. महानगरपालिकेचे स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर संजय चिलकर यांनी सांगितले की राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसीचा पुरवठा मर्यादित उपलब्ध होत आहे. 18 व 45 वर्षावरील सर्व लोकांना मनपाच्या सर्व केंद्रांवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. तसेच ही लस मनपातर्फे निःशुल्क देण्यात येत असून ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात नोंदणी करून लस घेता येईल. मनपातर्फे शहरातील 2 मॉलमध्येही ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन अभियान चालविण्यात येत आहे. याशिवाय मेडिकल रुग्णालय, कामठी रोड स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, महाल रोगनिदान केंद्र, एम्स आयसोलेशन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सुतिकागृह व दिघोरी स्थित प्रगती हॉल इथेही लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर VKB मराठी न्यूजमध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.